महोदय कार्यक्रम आखला गेलाय देशाचं. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रात एकमेव विदर्भाचा प्रदेश असेल देशात की जिथले लोक विधानसभेचे मतदारसंघ 66-62 झाले, त्याला कारण काय अध्यक्ष महोदय? तर इथली लोकसंख्या कमी झाली आणि लोकसंख्येची डेन्सिटी ही पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आणि अध्यक्ष महोदय विदर्भातल्या लोकांची संख्या कमी झाली. अध्यक्ष महोदय, याला मूळ कारण काय? अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर इथं ब्रेनड्रेन झालं, इथं युवा रोजगारासाठी कामासाठी अध्यक्ष महोदय विदर्भ सोडून गेले आणि त्याच्याचमुळे अध्यक्ष महोदय 66-62 मतदारसंघ विदर्भात झाले आणि या विदर्भाचा अजून विकासावर आपण लक्ष फार मोठ्या प्रमाणावर घातलं नाही. तर अध्यक्ष महोदय, पुढच्या डिलिमिटेशन मध्ये या विदर्भाचे मतदारसंघ 62-55 झाले तर काय आश्चर्य मानायचं काम राहणार नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण एकंदरीत चित्र बघितलं तर या विदर्भामध्ये माझं काय म्हणणं आहे, जगतात साहेब आपल्या पक्ष आपल्या पक्ष आपल्या बघा विदर्भाचे विषय मांडतोय आपल्याला माझ्याबद्दल. राजेंद्रजी, माझ्याकडे बघून बोला, त्यांच्याकडे बघू नका आणि बसून आपण तरी अशा काम करू. सन्माननीय सदस्यांनी बसून बोलल्यानंतर तुम्ही त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, आपण एकंदरीत बघितलं तर विदर्भाचं जर चित्र आपण बघितलं अध्यक्ष महोदय, शिक्षणामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणात लक्ष घालण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. मग आमचं एम्प्लॉयमेंट असो की अध्यक्ष महोदय इंडस्ट्री क्षेत्र असो, एग्रिकल्चरचं इरिगेशन क्षेत्र असो, अध्यक्ष महोदय की कनेक्टिव्हिटी किंवा आरोग्य, या सर्व क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये 45,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, 45,000 पैकी 35,000 शेतकरी विदर्भातले होते अध्यक्ष महोदय. हा आकडा काही एका वर्षाचा, दोन वर्षाचा, चार वर्षाचा नाही अध्यक्ष महोदय. आजपर्यंत विदर्भामध्ये महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्यातला जर आपण 75% अध्यक्ष महोदय वाटा बघितला तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय आत्महत्या केलेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, या विदर्भामध्ये, या राज्यामध्ये 90% राज्य कोणी भोगलं स्वातंत्र्यानंतर अध्यक्ष जो, हे सुद्धा अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राला माहित आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण या सर्व परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षेत्रामध्ये, कालच आपण बघितलं की आपल्या देशाचे केंद्राचे मंत्री, आपल्या राज्याचे नेते माननीय गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणावर 3,831 कोटी रुपयाची तरतूद केली अध्यक्ष महोदय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 13,000 प्रकल्प आहेत. नाही नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ते 13,000 कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत, त्याच्यात केंद्र सरकारने आपल्या वाट्याला 3,831 कोटी रुपये अध्यक्ष महोदय दिले. अध्यक्ष महोदय, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या राज्याला वर्षभरात राज्याचे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सुनील भाऊ जरा ऐकून घ्या ना, तुमचं ऐकून घेतलं आम्ही. अध्यक्ष महोदय, एकंदरीत बघितलं तर 91 प्रकल्प अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विदर्भातले पूर्ण होणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, विदर्भातले ज्यावेळेस 91 प्रकल्प पूर्णत्वास येतील तर अध्यक्ष महोदय 376,000 हेक्टर जमीन अध्यक्ष महोदय सिंचनाखाली येणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, विदर्भातल्या सामान्य शेतकऱ्याला सिंचनाला न्याय मिळणार आहे, विदर्भातला सिंचनाचा अध्यक्ष महोदय भेटला दूर होणार. पण अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं या शासनाला सांगेन की या विदर्भाचा सिंचनाचा बॅकलॉग हा अध्यक्ष महोदय 1995 मध्ये काढला गेला होता. त्यावेळेस अध्यक्ष महोदय, या राज्याची सरासरी, सिंचनाची सरासरी ही अध्यक्ष महोदय 36% होती. आणि अध्यक्ष महोदय, आज ही सरासरी जवळजवळ 60% अध्यक्ष महोदय गेलेली आहे. म्हणून या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे की आता 2018 भौतिक अनुशेष राज्य शासन काढणार आहे का? आणि आमचा आज आम्हाला असं सांगण्यात येते की आपला अनुशेष 1995 विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा भरल्या गेला, पण अध्यक्ष महोदय तो 1995 तुलनेत भरला गेला. अध्यक्ष महोदय, जर आज अनुशेष काढला येणारे 20 वर्ष विदर्भात काम करावं लागेल आणि विदर्भाला निधी द्यावा लागेल तरच अध्यक्ष महोदय अनुशेष भरला जाणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी शासनाकडून ही अपेक्षा व्यक्त करणार आहे की त्यांनी उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे की आपण आम्हाला 2018 भौतिक अनुशेष सिंचनाचा काढून देणार आहात का? काढून दिल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी अध्यक्ष महोदय शासन काय नियोजन करणार आहे अध्यक्ष महोदय, हे सुद्धा शासनाने यामध्ये सांगण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आमचं वाशिम जिल्ह्याचं उदाहरण देतो, आम्ही तापी आणि गोदावरी खोऱ्याच्या 20 वर आहोत अध्यक्ष महोदय. आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या इथून 12 नद्यांचा उगम आहे अध्यक्ष महोदय. इतकं पाणी पडते अध्यक्ष महोदय, पूर्णच्या पूर्ण मॅक्सिमम पाणी आमच्या इथं वाहून जाते कारण आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर धरणं करण्याची अध्यक्ष महोदय परिस्थिती नाही. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये मी शासनाकडून अपेक्षा करेन की जिथं मोठी धरणं होऊ शकत नाही, जिथं साईट्स उपलब्ध नाहीत आणि जलसंधारणामार्फत अध्यक्ष महोदय जो निधी मिळतो हा अत्यंत अध्यक्ष महोदय कमी मिळतो, आणि त्या भागात जर सिंचनाचा अनुशेष कमी करायचा असेल, सिंचन वाढवायचं असेल
तर अध्यक्ष महोदय तर जलसंधारणाचं काम मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. म्हणून मी आज मुख्यमंत्री महोदय इथं आहे. एक मिनिट, सभागृहाची वेळ आता सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय वित्त मंत्री महोदय इथं आहेत. मी आज वित्तमंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय अपेक्षा करणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. आमचा वाशिम जिल्हा अध्यक्ष महोदय एस्पिरेशन जिल्ह्यामध्ये आहे. या देशातले जे 115 मागासलेले जिल्हे आहेत, अध्यक्ष महोदय त्याच्यात वाशिम जिल्हा एक आहे. म्हणून माननीय वित्तमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या उत्तरामध्ये आमच्या जिल्ह्याला जलसंधारण खात्याला विशेष निधी अध्यक्ष महोदय उपलब्ध करून दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय त्यांच्याकडून उत्तरामध्ये या गोष्टीची अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,17,000 दुधाळ जनावर आहेत. अध्यक्ष महोदय, 1,17,000 जनावरांपैकी उन्मेश पाटीलजी, मोबाईलचा उपयोग सभागृहात करायचा नाही, अध्यक्षांनी निर्देश दिलेले आहे. अध्यक्ष महोदय, 1,17,000 जनावरे असताना अध्यक्ष महोदय आमच्या इथं दुधाळ जनावरांची परिस्थिती अशी आहे की सरासरी 1 ते 2 लिटर दूध आमच्या इथले जनावर अध्यक्ष महोदय दूध देतात. आणि अध्यक्ष महोदय, आज एस्पिरेशन जिल्ह्यामध्ये असल्यामुळे माननीय वित्त मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय विनंती करणार आहे की त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये 2 ब्रीड डेव्हलपमेंटचे सेंटर्स उभे करून दिले. अध्यक्ष महोदय, आमच्या इथं दुधाचं उत्पादन येणाऱ्या 5 वर्षात 5 ते 7 पटीने अध्यक्ष महोदय वाढू शकते. म्हणून माननीय मंत्री महोदय, आमच्या इथं जिल्ह्यामध्ये 2 ब्रीड डेव्हलपमेंटचे सेंटर्स उभे करण्यासाठी अध्यक्ष महोदय त्यांच्या उत्तरामध्ये मान्यता देणार आहे का? अध्यक्ष महोदय, एस्पिरेशन मध्ये जिल्हा आहे, आपण आपलं म्हणतोय की महाराष्ट्र प्रगत राज्य आहे, आणि या प्रगत राज्यामध्ये अध्यक्ष महोदय एस्पिरेशन मध्ये विदर्भातले 2 जिल्हे आहेत, त्याच्यातला एक वाशिम जिल्हा आहे. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना विशेष विनंती करणार आहे की त्यांनी ब्रीड डेव्हलपमेंट त्याच्या 2 सेंटरला वाशिम जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय मान्यता देण्याची गरज आहे. आणि निश्चितपणे ते त्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय या गोष्टीचा वापर करतील, उत्तरामध्ये आपल्याला सांगतील. अध्यक्ष महोदय, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आपण एक GDP बघितलं. अध्यक्ष महोदय, सरासरी आमच्या विदर्भाचा GDP 1419 कोटी रुपये अध्यक्ष महोदय दरवर्षीचा आहे, 2114 कोटी रुपयाचा, आणि मराठवाड्याचा 1419 कोटी रुपयाचा, आणि उर्वरित महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय GDP अमाऊंट बघितली तर 17,329 कोटी रुपये अध्यक्ष महोदय होते. अध्यक्ष महोदय, जर बघितलं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई यांचा जर फरक बघितला, अध्यक्ष महोदय अमेरिका आणि भारतामध्ये जेवढा फरक आहे अशा प्रकारचा फरक विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे का? अशा प्रकारचा प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या समोर उभा राहतो. म्हणून अध्यक्ष महोदय, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घालण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी सेवा क्षेत्रातील GDP बद्दल अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचा GDP विदर्भाचा GDP याचा फरक आपण बघितला तर अध्यक्ष महोदय 2013-14 मध्ये 2004-05 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या GDP पेक्षा अध्यक्ष महोदय विदर्भाचा GDP 1,48,402 कोटी रुपयांना अध्यक्ष महोदय कमी होता. अध्यक्ष महोदय, ही तफावत आज आपण बघितली 2014 मध्ये, तर ही अध्यक्ष महोदय तफावत कमी होण्याच्या ऐवजी अध्यक्ष महोदय ही तफावत 2003-2004, 2004-2005 ते 2013-2014 पर्यंत 5,37,67,000 कोटी रुपयापर्यंत अध्यक्ष महोदय वाढलेली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, हे GDP वाढण्यासाठी, या भागाचा विकास होण्यासाठी भरीव तरतूद करण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे. मी माननीय मंत्री महोदयांकडून अपेक्षा करणार आहे, अध्यक्ष महोदय ठोस तरतुदीची अध्यक्ष महोदय गरज आहे. आम्हाला तकलादू काही तरतूद देऊ नका, आमच्या विदर्भातला सामान्य माणसाला न्याय मिळेल त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय मदत करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईचा जो CD रेशो आहे, जर आपण बघितलं की तिथल्या माणसांनी 100 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले तर 1,25 रुपये उचललेले अध्यक्ष महोदय. आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी बँकेमध्ये 100 रुपये जमा केले तर त्याला फक्त 50 रुपये अध्यक्ष महोदय CD रेशो मध्ये कर्ज मिळतो. म्हणजे आपल्याला या गोष्टीवरून निदर्शनास येईल की आमचा उद्योग असो की सामान्य माणूस असो, आमच्या इथं मिळणारा कर्ज, आमच्या इथं डिपॉझिट जास्त आहे अध्यक्ष महोदय, आणि मिळणारा कर्ज कमी आहे, त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय उद्योगाला चालना मिळत नाही. या सर्व गोष्टी अध्यक्ष महोदय, या गोष्टी, या सर्व आपण चित्र बघितलं तर आपल्याला अध्यक्ष महोदय या गोष्टी निदर्शनास येतील की विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई याच्यामध्ये अध्यक्ष महोदय किती मोठ्या प्रमाणावर फरक आहे. अध्यक्ष महोदय, मी आज हे सर्व सांगत असताना विदर्भाला गतवैभव आणायचं असेल अध्यक्ष महोदय तर मी या सरकारचं अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग जो आहे, अध्यक्ष महोदय हा विकासाचा महामार्ग आहे, आणि या विदर्भाचं येणाऱ्या भविष्यात समृद्धी आणण्याचं काम अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग करणार आहे. मी माननीय मंत्री महोदयांना ही अपेक्षा व्यक्त करणार आहे, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून, समृद्धी महामार्गाचं काम होत असताना
या समृद्ध महामार्गाच्या बाजूला जे आपलं सर्वेक्षणाचं काम आहे आपण फ्रेट कॉरिडॉर सुद्धा उभा करा, जेणेकरून या देशाचं सर्वात भविष्यात डेव्हलपिंग कोणता कॉरिडॉर असेल तर नागपूर मुंबई कॉरिडॉर झाल्याशिवाय अध्यक्ष महोदय राहणार नाही। म्हणून समृद्धी महामार्गाच्या सोबत आपल्याला जर बाजूला फ्रेट कॉरिडॉर उभा करता येत असेल आणि त्याच्यासोबत अध्यक्ष महोदय लोक कोणत्या आपण कोणत्या जमान्यात आहो, आपण कोणत्या येणाऱ्या भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय पुढे जातो याचा विचार करून आपण मुंबई नागपूर बुलेट ट्रेन सुद्धा येणाऱ्या भविष्यात उभी करता येते का याचा सुद्धा अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्गाच्या बाजूला विचार करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय या दोन तीन गोष्टी ज्या दिवशी होतील, अध्यक्ष महोदय या समृद्धी महामार्गाची काय स्थिती आहे? हा अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग मागासलेल्या जिल्ह्यातून अध्यक्ष महोदय जातो। आपण अध्यक्ष महोदय जगाचं चित्र बघितलं तर पोर्ट कनेक्टिव्हिटी जिथे जिथे आहे त्याच भागाचा अध्यक्ष महोदय विकास झालेला आहे। आपण आपल्या देशाचं चित्र बघा अध्यक्ष महोदय, जिथं जिथं पोर्ट आहे समुद्र किनाऱ्यावरची शहरही डेव्हलप झाली किंवा समुद्र किनाऱ्याला जिथं जिथं कनेक्टिव्हिटी चांगली अध्यक्ष महोदय तेच भाग डेव्हलप झालेले आहेत। म्हणून समृद्धी महामार्गाद्वारे येणाऱ्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर या राज्याच्या या विदर्भातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे, मराठवाड्यातल्या लोकांना अपेक्षा आहे। कारण हा जालना जिल्ह्यातून जाणार आहे तो अध्यक्ष महोदय मागासलेला जिल्हा आहे, हा औरंगाबाद मधून जाणार आहे अध्यक्ष महोदय। मी मंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती करणार आहे की या महामार्गाचं आता काम सुरू होणार आहे, हे महामार्गाचं काम सुरू करत असताना या कॉरिडोर मध्ये येणारा जो भाग आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 25-25 किलोमीटर हा अध्यक्ष महोदय येणाऱ्या भविष्यात ACZ आणि याला विशेष औद्योगिक प्रकल्प म्हणून जाहीर करता येते का? विदर्भ मराठवाड्यातला भाग याबद्दल अध्यक्ष महोदय विचार करावा। कारण ज्या दिवशी हा समृद्ध महामार्ग बनेल आणि या कॉरिडोरच्या दोन्ही बाजूला जर 25-25 किलोमीटरचा भाग हा अध्यक्ष महोदय याला विशेष प्रकल्प म्हणून जाहीर केला, याला सवलती दिल्या, अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर इथं उद्योग आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या दृष्टिकोनातून शासनानं अध्यक्ष महोदय याचा विचार करण्याची गरज आहे आणि निश्चितपणे माननीय मंत्री महोदय आणि शासन याबद्दल विचार करेल। अध्यक्ष महोदय आपल्याला मी एक उदाहरण देतो, हा नॅशनल हायवे 6 आहे। अध्यक्ष महोदय मुंबईचा डेव्हलपमेंट झाला, ठाण्याचं डेव्हलपमेंट झालं, नाशिकचं झाला, जळगावचं झालं, खामगावचं झालं, बुलढाणा डेव्हलप नाही झाला अध्यक्ष महोदय, कारण नॅशनल हायवे 6 त्यात तिथून गेलेला नव्हता, तिथं रेल्वे नव्हती। अध्यक्ष महोदय अकोल्याचा विकास झाला, अमरावतीचा झाला आणि अध्यक्ष महोदय यवतमाळ वाशिम हिंगोली जालना हे जे काही पट्टे आहेत जिथं रेल्वे आणि हायवे या दोन्ही गोष्टीची कनेक्टिव्हिटी अध्यक्ष महोदय नॅशनल हायवेची नव्हती, म्हणून हा भाग अविकसित राहिला ही वस्तुस्थिती आहे। आणि अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग जो जाणार आहे अध्यक्ष महोदय मागासलेल्या जिल्ह्यातून जाणार आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यात इथं मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा वाव आहे। मी माननीय मंत्री महोदयांकडून अपेक्षा करणार आहे की याच्याबद्दल सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांच्या उत्तरामध्ये येणाऱ्या भविष्यात आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातून जो भाग गेलेला आहे आणि प्रकल्प पूर्णच्या पूर्ण जाहीर करू नका मुंबई ते नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा हे दोन प्रदेशातच दोन भागातच या समृद्धी हायवेच्या दोन्ही बाजूला कॉरिडॉर उभा करण्यासाठी इंडस्ट्री कॉरिडॉर कसं उभारेल अध्यक्ष महोदय आपण शेंगेनला जाऊन बघा, शेंगेन कशा प्रकारे डेव्हलप झाला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी कशा प्रकारे डेव्हलप केलं तर आपल्याला एक चित्र दिसेल की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर किती मोठ्या प्रमाणावर उभं केलं। अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग आहे, या समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चाला सुरुवात झाली। आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही, समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, आम्हाला समृद्धी महामार्गाची गरज नाही अशा प्रकारच्या वल्गना अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रात देण्यात येत होत्या। पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस शेतकऱ्याला मिळणारे दर शेतकऱ्याला कळले अध्यक्ष महोदय तर यांच्या मोर्चा काढणाऱ्यांच्या मागे चार माणसं सुद्धा अध्यक्ष महोदय उभे राहिले नाही, कारण शेतकऱ्याला सुद्धा मोबदला अत्यंत चांगल्या प्रमाणात मिळाला आणि त्याला सुद्धा हे समजलं की या महामार्ग झाल्यानंतर अध्यक्ष महोदय आमच्या भागाचा विकास होणार आहे। म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी माननीय मंत्री महोदयांना सांगेन की या भागामध्ये येणाऱ्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येऊ शकतात, आरोग्य व्यवस्था उभी राहू शकते, लॉजिस्टिक पार्क होऊ शकतात, IT पार्क होऊ शकतात आणि अध्यक्ष महोदय या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर शासनानं या विषयाकडे अध्यक्ष महोदय लक्ष घालण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री महोदयांना सांगेन की शिक्षणाची अध्यक्ष महोदय आमची अशी परिस्थिती आहे की आमच्या विदर्भातल्या माणसाला शिक्षण चांगल्या दर्जाचं घ्यायचं असेल तर नाशिक पुणे आणि मुंबई गेल्याशिवाय अध्यक्ष महोदय पर्याय नाही। म्हणून आपण आजच्या आपल्या उत्तरामध्ये नागपूरला एज्युकेशन हब म्हणून विदर्भातलं सेंटर म्हणून डेव्हलप करणार आहात का? या देशातल्या राज्यातल्या चांगल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना अध्यक्ष महोदय जमिनी द्या, काय फरक नाही पडणार अध्यक्ष महोदय। नोएडा सेंटर आपण जाऊन बघा, दिल्लीला कशा प्रकारे एज्युकेशनल सेंटर डेव्हलप केला अध्यक्ष महोदय। शेंजन मध्ये 73 युनिव्हर्सिटीज आहेत, चायनामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर एका शेंजन मध्ये एका ACZ मध्ये 73 युनिव्हर्सिटीज अध्यक्ष महोदय त्यांनी डेव्हलप केल्या आणि अध्यक्ष महोदय तिथं 12 लाख विद्यार्थी एज्युकेशन घेत आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय हे चित्र विदर्भात सुद्धा होऊ शकते। आज आमची अशी परिस्थिती आहे की आमच्या इथं मुलगा जन्माला आला
की त्याला शिक्षणासाठी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रावर मुंबईवर आणि ठाण्यावर आणि तुमचं पुणे नाशिकवर अवलंबून राहावं लागते. शिक्षण झालं तर नोकरी करण्यासाठी अध्यक्ष महोदय तिथं जावं लागते. नोकरी केल्यानंतर अध्यक्ष महोदय आपल्या विदर्भातल्या माणसाला जर म्हातारपणी आरोग्याची व्यवस्था करायची असेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी सुद्धा त्याच भागात जावं लागते. ती सुद्धा अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात नाही. अध्यक्ष महोदय म्हणजे या निमित्तानं माननीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय एम्स सारखं हॉस्पिटल आज नागपूरला मिळालं अध्यक्ष महोदय. आणि हे फक्त नागपूरला का मिळालं अध्यक्ष महोदय तर गडकरी साहेब तिथं मंत्री होते म्हणून नाही तर हे सुद्धा अध्यक्ष महोदय पश्चिम महाराष्ट्रात गेलं असतं हे सुद्धा विदर्भाच्या वाट्याला अध्यक्ष महोदय आलं नसतं. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना अशी विनंती करणार आहे की मेडिकल अप सुद्धा अध्यक्ष महोदय नागपूर हे सेंटर होऊ शकते. का होऊ शकते तर आपल्याला बाजूला छत्तीसगड आहे बाजूला आपल्याला आंध्र प्रदेश तेलंगणा आहे हे आपल्याला लागलेला भाग आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी अध्यक्ष महोदय नागपूर आहे. म्हणून आपल्या इथं जर मोठ्या हॉस्पिटल्स येत असतील तर अध्यक्ष महोदय त्यांना सुविधा उपलब्ध करून आपल्या इथं फक्त आपल्या इथलंच नव्हे तर विदेशातील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी अध्यक्ष महोदय आपल्या इथं येऊ शकतात आणि आपण त्या दृष्टिकोनातून काही निर्णय करणार आहात का अध्यक्ष महोदय हे सुद्धा अध्यक्ष महोदय आम्हाला आपल्या उत्तराकडून अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय मी एक विषय मांडणार आहे. 28 सप्टेंबर 1953 ला अध्यक्ष महोदय नागपूर करार झाला होता. या करारामध्ये अशा प्रकारचं ठरवण्यात आलं होतं की 73% येणाऱ्या भविष्यातल्या 73% ज्या जागा आहेत अध्यक्ष महोदय 23% शासकीय नोकरीमध्ये विदर्भातल्या लोकांना प्राधान्य अध्यक्ष महोदय देण्यात येईल. पण अध्यक्ष महोदय आज चित्र कसं आहे 65 वर्षांनंतर जर विदर्भाचा वाटा सरकारी नोकरीमध्ये बघितला अध्यक्ष महोदय तर फक्त 8% आहे. अध्यक्ष महोदय आमचे 15% नोकऱ्या या विदर्भाच्या इतर भागाला गेलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय मराठवाड्याची ही स्थिती अध्यक्ष महोदय मराठवाड्याचे आकडे नाही म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही पण मराठवाड्याची सुद्धा अध्यक्ष महोदय जवळपास ही स्थिती आहे. अध्यक्ष महोदय मी इथं माननीय मंत्री महोदय आहेत वित्तमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे की आपण 72,000 लोकांची महाभरती करणार आहात. अध्यक्ष महोदय या भरतीमध्ये 23% जागा विदर्भातल्या लोकांसाठी आपण आरक्षित करणार आहात का नाही अध्यक्ष महोदय हे सुद्धा सांगितलं पाहिजे नाही तर आजपर्यंत आमच्यावर जो अन्याय होत आला उद्या परत आमच्यावर होऊ नये. म्हणून अध्यक्ष महोदय 72,000 मधली जेवढी भरती निघेल ते करारानुसार मी काही आम्ही काही वेगळं मागून नाही राहिलो अध्यक्ष महोदय. ज्या दिवशी आम्ही महाराष्ट्रात गेलो होतो त्या दिवशी ठरलं होतं. म्हणून आमची मंत्री महोदयाकडून सरकारकडून अपेक्षा राहणार आहे या 72,000 जागांच्या भरतीमध्ये 23% जागा विदर्भातल्या माणसासाठी आरक्षित राहिल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय हे राहिलं तरी या विदर्भातल्या माणसाला न्याय मिळाला अध्यक्ष महोदय असा होईल. आम्ही मागचा बॅकलॉग तर सांगतच नाही. मागचा बॅकलॉग सांगायला गेलो तर अध्यक्ष महोदय आम्हाला फार मोठ्या प्रमाणात जागा मागा लागतील. पण अध्यक्ष महोदय या जागा आम्ही जवळजवळ घेतल्या तर विदर्भातल्या 16,000 ते 17,000 लोकांना अध्यक्ष महोदय नोकरी मिळेल आणि ह्या जागा विदर्भातल्या लोकांसाठी आरक्षित ठेवल्या नाही तर आमचे 2-4 हजार लोक लागतील आणि सर्वच्या सर्व जागा अध्यक्ष महोदय तिकडे जातील. म्हणून माननीय मंत्री महोदयांनी हे सुद्धा अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये क्लिअर केलं पाहिजे की येणाऱ्या भविष्यात ज्या जागा निघतील करारानुसार 23% जागा आम्ही विदर्भातल्या मुलांना विदर्भातल्या लोकांना अध्यक्ष महोदय या महाभरतीमध्ये भरती करून घेऊ. आणि निश्चितपणे मला अशी अपेक्षा आहे की माननीय मंत्री महोदय याच्यामध्ये आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय आपलं मत सुस्पष्टता व्यक्त करतील. अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या निदर्शनात आणतो एमपीएससीचं उदाहरण अध्यक्ष महोदय निदर्शनात आणतो. अध्यक्ष महोदय डेप्टी कलेक्टर तहसीलदार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्टी इंजिनियर क्लास 1 आणि क्लास 2 अध्यक्ष महोदय या पदामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा भरलेल्या आहेत त्याच्यापैकी विजय वडेट्टीवार साहेब फक्त 2.26% लोक विदर्भातले आहेत. 23% असले पाहिजे होते. एमपीएससीच्या 100 जागा भरल्या तर आपले 2-4-5 लागलेले आहेत सरासरीमध्ये. म्हणून माननीय मंत्री महोदयाकडून आज अपेक्षा आहे या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे विदर्भामध्ये आता माननीय मंत्री महोदय उत्तर देणार आहे आणि महाभरती निघालेली अध्यक्ष महोदय. म्हणून मी वारंवार हा विषय सांगतोय की याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सुस्पष्टता व्हायला पाहिजे. फक्त क्लास 3 क्लास 4च नाही तर एमपीएससी पासून सर्व जागेमध्ये अध्यक्ष महोदय या जागेमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय निर्णय होण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय आज मी आपल्याला दुधाळ जनावर संबंधी बोललो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी निर्णय देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय ऍस्पिरेशन मध्ये वाशिम जिल्हा आहे. मी माननीय मंत्री महोदयांना सांगेन की सिंचनाचा बॅकलॉग आमचा काढून द्या आमचं इन्सिमिनेशन सेंटर ब्रीड डेव्हलपमेंटचे सेंटर उभे करून द्या. गडकरी साहेबांच्या मेहरबानीनं आम्हाला हायवे रस्त्यासाठी पैसे मिळाले ग्रामीण रस्त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पैसे मिळाले म्हणून रस्त्यासाठी काही मी विशेष आग्रह धरणार नाही. पण अध्यक्ष महोदय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उभी करण्यासाठी या 2 गोष्टी केल्या पाहिजे. मी वित्तमंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय एक विशेष करून एक मागणी करणार आहे आणि त्यांनी स्वतःहून
अध्यक्ष महोदय त्यांच्या भाषणामध्ये विदर्भाला आणि वाशिम जिल्ह्याला डेंटल कॉलेज देण्यात येईल अध्यक्ष महोदय म्हणून सांगितलं होतं. ते त्यांच्या भूमिका ठाम होते अध्यक्ष महोदय, पण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितलं की मेडिकल कॉलेज असल्याशिवाय डेंटल कॉलेज अध्यक्ष महोदय देता येणार नाही. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढलं पाहिजे. म्हणून मी माननीय वित्तमंत्री महोदयांना आज विनंती करणार आहे की आज आपण घोषणा केली पाहिजे की डेंटल कॉलेज सोबत वाशिम जिल्ह्याला मेडिकल कॉलेज सुद्धा अध्यक्ष महोदय देण्यात येईल. अध्यक्ष महोदय आमचं सरासरी आयुष्यमान किती आहे जगामध्ये? अध्यक्ष महोदय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आपण युरोपियन कंट्रीज, इंग्लंड आणि अमेरिकेचा जर बघितला अध्यक्ष महोदय तर 79 ते 83 वर्ष सरासरी माणूस जगतो अध्यक्ष महोदय. आमच्या देशाची सरासरी 65 वर्षाची अध्यक्ष महोदय, आणि आमच्या विदर्भाची जर सरासरी काढली अध्यक्ष महोदय तर 62 वर्षाची आहे. आणि अध्यक्ष महोदय ही वाढवायची असेल, सरासरी आयुष्यमान वाढवायचं असेल तर आरोग्य व्यवस्था अध्यक्ष महोदय सुदृढ करण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी लक्ष घालावं. आणि अमरावती विभागामध्ये अध्यक्ष महोदय तसंही आमच्यावर अन्याय, बुलडाणा जिल्ह्याला काहीच नाही, मेडिकल कॉलेज नाही अध्यक्ष महोदय, वाशिम जिल्ह्यामध्ये नाही, आमचे दोन्ही जिल्हे उपेक्षित आहेत. म्हणून मी माननीय मंत्री महोदयाकडून विनंती करणार आहे त्यांना की आमच्या इथं एक मेडिकल आणि डेंटल कॉलेजची अध्यक्ष महोदय त्यांनी उत्तरामध्ये घोषणा करावी. तसेच अध्यक्ष महोदय आमचा मागासलेला जिल्हा आहे, एस्पिरेशन जिल्हा आहे, आणि या एस्पिरेशन जिल्ह्यामध्ये आपण कृषी महाविद्यालय सुद्धा अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्याला द्यावं. आपण मागे सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय अध्यक्ष महोदय उघडण्यात येतील आणि तशाच प्रकारे म्हणून मी त्यांना विनंती करणार अध्यक्ष महोदय की त्यांनी मागासलेला जिल्हा म्हणून अध्यक्ष महोदय आमच्या कृषी महाविद्यालयाचा विचार करावा. अध्यक्ष महोदय याच्यात मी मंत्री महोदयांची एक गोष्ट निदर्शनास आणेन की मंत्री महोदय आमच्या इथं पंजाबराव कृषी विद्यापीठाची जागा आहे, म्हणून आपल्याला जागा विकत घ्यायची गरज नाही, जागा उपलब्ध आहे. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठांनी वाशिमला कृषी महाविद्यालय उघडलं पाहिजे म्हणून प्रस्ताव सुद्धा शासनाकडे अध्यक्ष महोदय पाठवलेला आहे. आणि शासनाला जागा नाही म्हणून फार मोठा अध्यक्ष महोदय त्याच्यावर ताण नाही, म्हणून तो विषय सुद्धा, तो निर्णय सुद्धा अध्यक्ष महोदय होण्याची गरज आहे. आणि माननीय मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय तो विषय सुद्धा आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय क्लिअर केला पाहिजे. अध्यक्ष महोदय मी एक 2-3 मुद्दे मांडणार, माननीय मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय सांगणार आहे. महाराष्ट्राचे जवळजवळ 22 आयुक्तालय पुण्याला आहेत, कृषी क्षेत्राचं आयुक्तालय अध्यक्ष महोदय पुण्याला आहे, टाऊन प्लॅनिंगचं अध्यक्ष महोदय आयुक्तालय बघितलं तर ते पुण्याला आहे, पणनचं तीच अवस्था आहे, समाज कल्याणचं तिकडंच आहे, आदिवासीचं तिकडंच आहे, फक्त वन खातं सोडलं तर अध्यक्ष महोदय आमच्याकडे काहीच नाही. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे या महाराष्ट्राच्या समतोल विकासासाठी एक आयुक्तालय पुण्याला राहू द्या त्या भागासाठी, आणि एक आयुक्ताचं कार्यालय प्रत्येक विभागाचं नागपूरला झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, जेणेकरून या भागातल्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. आपल्याला त्या आयुक्त कार्यालयातली काही पदं कमी करा ना, काही पूर्ण भरती करण्याची गरज नाही, त्यांचा ताण कमी होणार आहे अध्यक्ष महोदय. आज टाऊन प्लॅनिंगचं काम असलं तर आम्हाला अध्यक्ष महोदय पुण्याला जावं लागते, आणि आज गडचिरोलीच्या माणसाला पुण्याला जायचं म्हटलं अध्यक्ष महोदय, भंडाऱ्याच्या माणसाला, गोंदियाच्या माणसाला अध्यक्ष महोदय 1000 किलोमीटर दूर जावं लागतं अध्यक्ष महोदय. आणि हे सामान्य माणसासाठी फार अध्यक्ष महोदय कठीण आहे. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की विदर्भाच्या विकासासाठी प्रत्येक विभागाचं आयुक्त कार्यालय अध्यक्ष महोदय आपण इथं उभं करण्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करावा, एवढे आपल्याला अध्यक्ष महोदय या निमित्तानं विनंती करतो. अध्यक्ष महोदय आता पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत अध्यक्ष महोदय माननीय पाटील साहेब सांगत होते की मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसिडी द्यायला लागेल. अध्यक्ष महोदय या जगातलं कोणतं असं मोठं शहर आहे जिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी तिथल्या कॉर्पोरेशन किंवा राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा नॅशनल देशाचं सरकार याच्या मदतीशिवाय अध्यक्ष महोदय चालते? आपण मुंबईच्या बेस्टचं घेतलं तरी आपल्याला असं निदर्शन असेल की त्याला सुद्धा आपण सबसिडी देतोय, महापालिका सबसिडी देते. तर अध्यक्ष महोदय पब्लिक ट्रान्सपोर्टला तुम्हाला सबसिडी द्यावीच लागेल, आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला तुम्ही सबसिडी दिली तर आता अध्यक्ष महोदय हा प्रश्न सुटेल. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांचं कौतुक करेन, अभिनंदन करेन, अध्यक्ष महोदय शासनाचं अभिनंदन करेन की नागपूर, पुणे आणि मुंबईला आपण मेट्रो करण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपलं कौतुक करेन. आणि अध्यक्ष महोदय मी शेवटी माननीय मंत्री महोदयाकडून जे जे मुद्दे मी मांडले त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सुस्पष्टता करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.